आणि आता पाहूया देशविदेशातल्या बातम्या झटपट. प्रणव मुखर्जी अखेर भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांनी एनडीएचे उमेदवार पी एस संगमांचा पराभव केला. मुखर्जींच्या रूपानं राष्ट्रपतीपदाचा मान पहिल्यांदाच बंगालला मिळाला आहे. भाजपशिवाय इतर सर्व पक्ष आणि अपक्षांची मतं प्रणवदांना मिळाली आहेत. भाजप शासित कर्नाटकातही भाजपला दणका बसलाय. भाजपच्या जवळपास 17 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. तिथं 117 मतं प्रणवदांना तर 103 मतं संगमांना मिळाली. केरळमध्ये तर संगमांना एकही मत मिळालं नाही, तर ईशान्येकडच्या अरुणाचल प्रदेशातूनही संगमांना अवघी 3 मतं मिळाली. पंचवीस जुलै रोजी प्रणवदा राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. विजयानंतर पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनीही प्रणवदांना शुभेच्छा दिल्या. प्रणव मुखर्जी यांनी मोठा विजय मिळवत देशाचे 13वे राष्ट्रपती म्हणून आपलं स्थान नक्की केलं. प्रणव मुखर्जींनी विजयाला आवश्यक असलेली मतं मिळवताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. तर तिकडे रायसिना हिलवर मावळत्या राष्ट्रपतींचे आभार मानून निरोप देण्यासाठी पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनीही प्रणव मुखर्जींचं अभिनंदन केलंय. सोनिया गांधींनी राहुल गांधींबरोबर प्रणव मुखर्जींच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. तसंच पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभा सभापती मीरा कुमार यांनीही प्रणवदांचं अभिनंदन केलं. मुखर्जींच्या उमेदवारीला सुरुवातीला विरोध करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दूरध्वनीवरून त्यांचं अभिनंदन केलं. विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया देताना प्रणव मुखर्जी यांनी देशवासियांचे आभार मानले. देशवासियांनी अपेक्षेपेक्षा जास्त मदत केल्याचं ते म्हणाले. तसंच घटनेचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचंही ते म्हणाले. प्रणव मुखर्जी हे अतिशय अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांच्या नेतृत्वानं देशाच्या सन्मानात भर पडेल अशी प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिली आहे. राष्ट्रपतीपदावर मुखर्जी यांची निवड झाल्याबद्दल गडकरी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. मुखर्जी हे अनुभवी व्यक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा देशाला फायदाच होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूती मिळेल, असंही गडकरी म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दूरध्वनीवरून आभार मानले. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यावर लगेच शिवसेना प्रमुखांनी युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर प्रणव मुखर्जींनी बाळासाहेबांची भेटही घेतली होती. बाळासाहेबांच्या या भूमिकेमुळे एनडीए आणि विशेषतः भाजपमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे 25 वर्षांहून अधिक काळ टिकलेल्या सेना भाजप युतीत तणाव निर्माण झाला होता. राष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार पी एस संगमा यांनी पराभवाचा स्वीकार करत प्रणव मुखर्जी यांचं अभिनंदन केलं. तसंच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करून निवडणूक अधिक पारदर्शक बनवावी असं मत व्यक्त केलं. काही राज्यांना आर्थिक पॅकेजेस दिले गेल्याचा दावा करत संगमा यांनी हे विधान केलंय. दिल्लीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त करणाऱ्या आणि राज्यात मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक होतीये. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत शरद पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दिल्लीमध्ये काँग्रेसबद्दल तक्रार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक मुद्द्यांबाबत नाराजी आहे. त्यामुळे या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्येच राहणार की बाहेर पडून युपीए सरकारला बाहेरून पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे राज्यातील काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांबद्दलही नाराजी आहे. या नाराजीचा राज्यातल्या सरकारवर परिणाम होणार की नाही हे देखील या बैठकीत स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कृषी मंत्री शरद पवार अजूनही नाराज आहेत. राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या ह्या पानाला पवार अनुपस्थित राहिले. तसंच प्रणव मुखर्जी यांचेही त्यांनी अभिनंदन केलेले नाही. त्यामुळे पवारांची नाराजी अजूनही कायम असल्याचं दिसतंय. आज शरद पवार प्रणव मुखर्जींची भेट घेण्याची शक्यता आहे.